निवळण्याचा प्रयत्न जो आहे मुंबई पोलिसांकडून केला जातोय. आपण बघू शकतो की ब्लॅक शर्ट मध्ये जो व्यक्ती आहे तोच शाहरुख खानचा बॉडीगार्ड जो आहे तो आहे. आपण बघतोय एक जवळपास आर्यन खान बरोबर एक 10 कैदी सुद्धा असल्याची माहिती कळते. त्यांना सुद्धा त्यांच्यासोबतच सोडलं जाईल. जो हा एक गेट आपल्याला दिसतोय, खरं तर या ठिकाणी 3 असे गेट आहेत. हा मुख्य प्रवेशद्वाराचा रोडला लागून असलेला एक गेट, त्यानंतर सुधारणा पुनर्वसन जे लिहिलेलं आहे तो एक गेट, आणि या बंद गेटच्या आतमध्ये एक गेट आहे, आणि त्याच ठिकाणी आर्यन खान उपस्थित असल्याची माहिती जी आहे ती आपल्याला कळते. त्यामुळे एकंदरीत जर आता आपण पाहायला गेलो तर शाहरुख खान कुठच्याही क्षणी या ठिकाणी येऊ शकतो, आणि तशाच प्रकारची हालचाल जी आहे ती या ठिकाणी आता सुरू झालेली आहे. खरं तर 26 दिवसांनंतर आर्यन खान हा तुरुंगातून बाहेर येतोय. आपल्याला माहीत होतं की 3 दिवस ही सुनावणी सुरू होती. काल जामीन मिळाल्यानंतरसुद्धा काल काही कायदेशीर प्रक्रियांमुळे आर्यन खानचा मुक्काम जो आहे तो आथर रोड जेलमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळत होता. आणि आज सकाळी 5:30 जे जामीनपत्र पेटी खोलली त्याच्यात जवळपास 7 ते 8 जामीन प्रत ज्या होत्या त्या जेल प्रशासनानं आतमध्ये घेऊन गेल्या, आणि त्याच्यामध्ये आर्यन खानची होती. कायदेशीर प्रक्रियाला जवळपास एक हे जामीन प्रत आतमध्ये गेल्यानंतर एक थोडा वेळ उशीर लागतो, आणि मात्र आता या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत थांबवतो. शाहरुख खानचा अंगरक्षक आर्थर रोड जेलमध्ये पोहोचलेला आहे, आणि आर्यनच्या जामिनाची संपूर्ण प्रक्रिया पुढच्या काही क्षणात पूर्ण होते. आता आपण आपल्या टी व्ही स्क्रीनवर बरोबर मध्ये जी व्यक्ती पाहत आहात तोच शाहरुख खानचा अंगरक्षक आहे, पर्सनल बॉडीगार्ड, आणि तो जेलच्या इथे पोहोचलेला आहे. काळ्या रंगाचा टी शर्ट, काळ्या रंगाचा मास्क त्यानं परिधान केला, आणि तो आर्यनला घेऊन जेलच्या बाहेर येईल, आणि इथूनच फोर सीझन्स हॉटेलकडे शाहरुख खानच्या या गाड्यांचा काफिला रवाना होईल. अखेर खान कुटुंबियांची मन्नत पूर्ण होतीये. 3 दिवस न्यायालयामध्ये सातत्यानं आर्ग्युमेंट केल्यानंतर ज्येष्ठ कायदेतज्ञ आणि महाधिवक्ता राहिलेले मुकुल रोहतगी यांच्यानंतर सतीश माने शिंदे यांच्यासह अनेक वकिलांनी न्यायालयात अतिशय जोरदारपणे बाजू मांडल्यानंतर अखेर न्यायाधीशांनी आर्यनला जामीन मंजूर केला, पण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात कालचा पूर्ण दिवस गेला. काल संध्याकाळी उशिरा त्याचं वॉरंट इथल्या पेटीत टाकण्यात आला. आज सकाळी 5:30 ही पेटी बाहेरची जेव्हा उघडण्यात आली त्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू झाली. विशाल आपल्यासोबत आपले प्रतिनिधी जोडले गेलेत. विशाल, जसं तू म्हणाला होता, अजित आपले प्रतिनिधी यांनी सांगितलं होतं की 2 ठिकाणी सह्या करायला लागतात, त्याच्यानंतर जेलचे सुपरिंटेंडेंट असतात ते वैयक्तिकरित्या प्रत्येकाला विचारतात काही तक्रार आहे का याबद्दल विचारतात, आणि मग बाहेर येऊन सह्या केल्यानंतरच सगळ्या आरोपींना एकत्र सोडलं जातं जेलमधून. खरं तर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याचं आपल्याला आता कळत आहे. त्यामुळे आता शाहरुख खान या ठिकाणी कधी पोहोचतो हेच महत्त्वाचं आहे. तो पोहोचल्यानंतर आर्यन जो आहे तो काही मिनिटांमध्ये बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळेल. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक अशी माहिती मिळते की कारागृहाचे काही नियम आहेत की त्या नियमाला धरून या कैद्यांना काही सूचना दिल्या जातात, अनेक गोष्टी ज्या आहेत ते सांगितल्या जातात. जेल प्रशासनाकडनं एक त्यांना सांगितलं जातं की पुन्हा अशा प्रकारचं कृत्य करू नका आणि या ठिकाणी येऊ नका असा सुद्धा एक सल्ला जो आहे तो ह्या कैद्यांना दिला जातो. आणि तशाच प्रकारे आज आर्यन खान सोबत जवळपास 10 ते 12 कैदी त्यांनासुद्धा जामीन मिळालेला आहे ते सुद्धा त्याच्यासोबत येताना दिसून येतील. आत्ता आपण पाहायला गेलं तर मोठ्या हालचाली ज्या आहेत ह्या आर्थर रोड जेलच्या आपल्या बाहेर पाहायला मिळत आहेत. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आपल्याला दिसतोयच. जो आर्थर रोड जेलचा मुख्य प्रवेशद्वार आहे ज्या ठिकाणी कैद्यांना आतमध्ये घेऊन गेलं जातं त्याच ठिकाणावरून आर्यन खान जो आहे तो सुद्धा याच मुख्य प्रवेशद्वाराच्या इथून तो आतमध्ये बाहेर येणार आहे. त्यामुळे 26 दिवसांनंतर आर्यन खान जेलमधून बाहेर येणार आहे. त्यामुळे कुठेतरी ह्या खान कुटुंबियांची एक मन्नत जी आहे ती पूर्ण झालेलीच आहे. विशाल, इथे बाहेर एक गाडी उभी दिसते, रेंज रोव्हर प्रकारची ही गाडी आहे, MH 02
या गाडीचा क्रमांक आहे याच याच गाडीतून आर्यन हा घरी जाणार आहे। मिलिंद सर, ही जी गाड़ी आहे ती शाहरुखचा बॉडीगार्ड सोबत असताना घेऊन आलेली आहे। खरं तर आता पाहावं लागेल या रेंज रोवर गाडीमधून आर्यन खान जातो की शाहरुख खान या ज्या वेळेला स्वतः या ठिकाणी येईल त्या शाहरुख खानच्या तो गाडीमधून जातो हे पाहावं लागणार आहे। कारण काय, ज्या वेळेला हे इथे जास्त वेळ त्यांना कोणालाही थांबता येणार नाही आहे, कारण एकतर हा मुख्य रस्ता आहे, त्या ठिकाणी तुम्हाला गाडी जास्त वेळ थांबवता येणार नाही आहे। त्यामुळे आर्यन खान ज्या वेळेला ह्या मुख्य प्रवेशद्वारामधनं बाहेर येईल तो तात्काळ त्यांच्या गाडीमध्ये बसेल आणि मन्नतच्या दिशेनं जो आहे तो रवाना होईल। सद्यस्थितीला आपल्याला या ठिकाणी एक गाडी दिसते, ती गाडी जी आहे ती त्याच दिशेनं ठेवली ज्या ठिकाणी हा रस्ता जो आहे हा मन्नतच्या दिशेनं जाणार आहे। आणि शाहरुख खान या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी जास्त वेळ मुळात म्हणजे थांबता येणार नाही आहे, आर्यन खान थेट गाडीत बसेल नी मन्नतच्या दिशेनं जो आहे तो रवाना होईल। आणि अशाच प्रकारची अरेंजमेंट जी आहे ती मुंबई पोलिसांकडनं करण्यात आलेली आहे। कारण का, मुख्य रस्ता आहे, बाजूला रुग्णालय आहे, कुठेही अशा प्रकारचा अडथळा येऊ नये, ॲम्ब्युलन्स मोठ्या प्रमाणात या रोडवरून जात असतात, त्यामुळे काही मिनिटांमध्ये शाहरुख खान इथे पोहोचू शकतो आणि आर्यन खानसुद्धा काही मिनिटांमध्ये जो आहे तो जेलमधून बाहेर येऊ शकतो। मिलिंद सर, आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत आणि आता कॅमेरा एकमध्ये जो दिसतोय तो शाहरुख खानचा पर्सनल बॉडीगार्ड आहे आणि तो आर्यन खानला घेऊन जेलच्या बाहेर पडेल आणि फोर सीझन्स हॉटेलच्या दिशेने जाईल किंवा शाहरुख खानसुद्धा इथे येऊ शकतो। तुषार, शाहरुख खान आणि गौरी खान स्वतः इथे येणार असल्याबद्दल काही माहिती आहे? तुषार रूपनवर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। तुषार, माझा आवाज येतोय? हो, आवाज येतोय। कुठंतरी खान कुटुंबियांकडून कोण तुरुंग परिसरामध्ये आर्यन खानला घेण्यास जाणार या संदर्भातली माहिती देण्यात आलेली नाही आहे। मात्र शाहरुख खान गेल्या अनेक तासापासून आपल्याला लीगल ऍडवायझर टीम यांच्यासोबत चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळत होता। त्यांनी सकाळचा नाश्ता देखील गाड्यात बसून केल्याची आपल्याला माहिती मिळाली। आता आर्यन खान काही मिनिटांमध्ये आपल्याला तुरुंग बाहेर पडताना पाहायला मिळणार आहे आणि त्याच्या सोबतीला शाहरुख खानचा अंगरक्षक आपल्याला असल्याचं पाहायला मिळतंय। आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे की शाहरुख खान तुरुंग परिसरात येणार का, कारण की आताच आपण जर पाहिलं असेल मिलिंद सर, साधारणतः तुरुंग परिसरामध्ये आपल्याला शेकडोच्या संख्येने फक्त माध्यमांच्या गाड्या पाहायला मिळतात, तर दुसरीकडे आपल्याला शाहरुख खानचे फॉलोअर देखील खूप मोठ्या संख्येने त्या ठिकाणी जमा होताना पाहायला मिळतात। त्यामुळे आता शाहरुख खान त्या ठिकाणी येणार का हे पाहणं तेवढंच उत्सुकतेचं राहणार आहे, कारण की शाहरुख खान जर त्या परिसरामध्ये आला नाही तर आपल्याला गर्दी पाहायला मिळणार नाहीये। मात्र जर शाहरुख खान आला तर त्या ठिकाणी मोठी ट्रॅफिकची समस्या निर्माण होऊ शकते। दोन्ही निमुळते रस्ते असल्यामुळे दोन्ही रस्ते हे पोलिसांना ब्लॉक करायला लागू शकतात। त्यामुळे आता पोलिसांचं आणि शाहरुखचं तुर्तास तरी काही संभाषण झालं की नाही या संदर्भात आपल्याला माहिती मिळू शकली नाहीये। मात्र शाहरुख खान जर आपल्या मुलाला घेण्यासाठी अर्थरोड तुरुंगाच्या बाहेर येत असेल तर त्या ठिकाणी आपला मोठी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो। त्याचं कारण तुम्हाला सांगू इच्छितो, कारण की काही वेळापूर्वीच मुंबई पोलिसांनी SRPFचा तुकडा देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि तेव्हा माध्यम प्रतिनिधी आणि पोलीस यांच्यामध्ये आपला शाब्दिक बाचावाची देखील होताना पाहायला मिळाली होती। कारण की प्रत्येक माध्यम कर्मीला आर्यन खान बाहेर पडतानाची पहिली झलक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची आहे, त्यामुळे पोलीस आणि माध्यमकर्मी यांच्यामध्ये आपल्याला बाचावाची होताना पाहायला मिळाली होती। आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये जर शाहरुख खान जर तिथे आला तर सुपरस्टार आल्यामुळे त्या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने आपल्याला नागरिक पुन्हा बाहेर येतील आणि गर्दी करतील। त्यामुळे आता शाहरुख खान त्या परिसरामध्ये कधी येईल ते पाहणं महत्वाचं ठरेल। आर्यन खानला तो घेण्यासाठी येईल की नाही येणार, मात्र तुर्तास तरी आर्यन खानच्या कुटुंबातून शाहरुख खानचा अंगरक्षक आता अर्थरोड तुरुंगामध्ये पोहोचलेला आहे। आता शाहरुख खानचा जो मुलगा आर्यन खान त्याची मस्टरवर स्वाक्षरी करण्याची जी काही शेवटची जी प्रोसिजर आहे ते आपल्याला काही वेळामध्ये पूर्ण होताना पाहायला मिळेल। मात्र तुर्तास तरी आता फोर सीझन हॉटेलमध्ये ज्या काही वेगवान हालचाली सुरू होत्या त्या आता हालचाली जरा आपल्याला थंडवल्याचं पाहायला मिळते। जो पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता तो पोलीस बंदोबस्त देखील आता कमी करण्यात आलेला आहे, त्यामुळे शाहरुख खान नेमका अर्थरोड तुरुंगाकडे कधी जाणार ते आपल्याला काही वेळामध्ये पाहायला मिळेल। बरं,
तुषार तू राहच आपल्यासोबत, आपण पुन्हा एकदा जे प्रेक्षक आत्ताच आपल्यासोबत जोडले गेलेत त्यांना सांगूयात, कॅमेरा एक मध्ये आपण थेट गेटची दृश्य पाहतोय, तर कॅमेरा दोन मध्ये आपले प्रतिनिधी विशाल पाटील आपल्याला दिसत आहेत आणि आर्थरोड कारागृहाच्या बाहेरची सगळी दृश्य दिसत आहेत. विशाल, नक्कीच, खरं तर आत्ता आथर रोड जेलच्या या ठिकाणी शाहरुखचा बॉडीगार्ड जो आहे तो उपस्थित दिसतोय. काही बाउन्सर सुद्धा या ठिकाणी आता आलेले आहेत, त्यामुळे शाहरुख खान काही वेळा तिथे येण्याची शक्यता जी आहे ती दाट आहे. आपण बघू शकतो की आर्थर रोड जेलच्या बाहेर काही बाउन्सरसुद्धा जे आहेत ते थांबलेले आपल्याला दिसतात. शाहरुख खानचा बॉडीगार्डसुद्धा या ठिकाणी तैनात आलेला आहे आणि कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झालेली आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो आहे या ठिकाणी, काही पोलीस बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यातसुद्धा आलेला आहे. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी शाहरुख खान या ठिकाणी येऊ शकतो, कारण का आर्यन खानच्या ज्या जामिनाच्या बाबतीत तुरुंगातील ज्या कायदेशीर प्रक्रिया होत्या त्या आता पूर्ण झालेल्या आहेत आणि ज्यावेळेला शाहरुख खान या ठिकाणी येईल त्यावेळेला आर्यन खानसुद्धा तुरुंगातून बाहेर येईल आणि तो मन्नतच्या दिशेने रवाना होईल. खरं तर 26 दिवसानंतर आर्यन खान हा तुरुंगाच्या बाहेर येणार आहे. आता अशी माहिती मिळते की रोस्टरवरती सिग्नेचर करण्यासाठी म्हणून आर्यन खान जो आहे तो तुरुंगात रोस्टर डिपार्टमेंटच्या तिथे थांबलेला आहे आणि हा जो गेट दिसतो या गेटच्या मागेच तो आहे. हा गेट ओपन केला जाईल आणि त्यानंतर आर्यन खानच्या बाहेर निघतेवेळी सिग्नेचर घेतल्या जातील, त्याची एंट्री केली जाईल, त्याचबरोबर त्याच्या हाताचे ठसे जे आहेत ते घेतले जातील आणि मग आर्यन खान त्यांच्या साहित्याबरोबर बाहेर येईल. त्यामुळे एकंदरीत आता जर आपण पाहायला गेलं तर आर्यन खान कोणत्याही क्षणी जो आहे तो या ठिकाणी बाहेर येऊ शकतो. त्याचबरोबर शाहरुख खान या ठिकाणी कधी येतो आहे याचीच आता उत्सुकता जी आहे ती सर्वांना लागलेली आहे. माध्यमकर्मी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत, बघ्यांची गर्दी जी आहे ती मोठ्या संख्येनं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आता कायदेशीर प्रक्रिया जरी पूर्ण झाली असली तरी शाहरुख खान या ठिकाणी कधी येतो, आणि या परिसरातच आर्यनसाठी एक गाडीसुद्धा तैनात करण्यात आलेली आहे. आर्यन खान ज्या वेळेला तुरुंगातून बाहेर येईल त्यावेळेला तो त्याच गाडीत बसतो की शाहरुख या ठिकाणी आला तर त्यांच्यासोबत तो मन्नतच्या दिशेने निघतो हे पाहावं लागणार आहे. मात्र सद्यस्थितीला हालचाली ज्या आहेत त्या वेगवान झालेल्या आहेत. मिलिंद सर, साधारण मागच्या 15 ते 20 मिनिटांपासून आर्यनची प्रतीक्षा आहे, कारण सह्याकरण दोन रजिस्टर आहेत बाहेर पडताना. या दोन्ही रजिस्टरवर आपलं नाव, नंबर, पत्ता या सगळ्या गोष्टी लिहून सही अंगठा करणं हे कोणत्याही कैद्याकरता बंधनकारक असतं. कैदी कुठलाही जेव्हा कारागृहात येत असतो त्याही वेळेला ही प्रक्रिया पूर्ण करावी लागते आणि कैदी कारागृहाच्या बाहेर जातो त्याही वेळेला ही प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यामुळे ही प्रक्रिया आता बाहेर पडताना सुद्धा आर्यन खानला पूर्ण करावी लागेल आणि त्याशिवाय त्याला बाहेर पडता येणार नाही. जसं सुरुवातीला आपले प्रतिनिधी अजित मांढरे यांनी म्हटलं होतं की 6 ते 7 जण किमान आहेत, कदाचित 1-2 जास्त जण असू शकतात आणि त्यामुळे प्रत्येकाला ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल आणि सगळ्यांची प्रक्रिया दोन्ही ठिकाणची पूर्ण झाल्यानंतरच जेलचा आधी एक आणि मग एक अशी दोन्ही दारं उघडतील. एक दरवाजा आतल्या बाजूला आहे की जो मुख्य इमारत आणि मुख्य भाग आहे जेलचा, तर दुसरा दरवाजा हा बाहेरच्या बाजूला आहे. त्यामुळे दोन्ही दरवाजे उघडल्यानंतरच आर्यन खान आणि त्याच्यासोबत बाकीचे अन्य कैदी हे जेलच्या बाहेर येतील. तुषार रूपनवर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. तुषार, आपण बघितलं मगाशी शाहरुख खानचा पर्सनल बॉडीगार्ड इथे येऊन पोहोचला आहे, त्याने इथे काही अधिकाऱ्यांची बातचीत केली आणि मग तो इथे उजव्या बाजूला असलेल्या शेडमध्ये जाऊन थांबला आहे. तर चर्चा अशी होती, शक्यता अशी वर्तवली जात होती की स्वतः शाहरुख खान आणि गौरी खान दोघेही काही मिनिटात इथे येतील आणि मगच दरवाजा उघडला जाईल. येऊ शकतात, मात्र आता तुर्तास तरी त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने शाहरुख खानचा अंगरक्षक आणि त्यांचा जवळचा व्यक्ती म्हणून तो बॉडीगार्ड तिथे पोहोचलेला आहे. आता तो अजूनही वाट पाहतोय आर्यन खानच्या बाहेर येण्याची, कारण की अर्थरोड तुरुंगामध्ये प्रामुख्याने आपल्याला 3 गेट आहेत आणि तो आता गेट नंबर 1 ला उभा आहे. आर्यन खान 3 नंबर गेट मधून आपल्याला 2 नंबर गेटला जेव्हा येईल तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी जे मस्टर आहे त्या मस्टरवर त्याची स्वाक्षरी होईल. त्यापूर्वी गेट नंबर 3 ला जे तुरुंगाचे वरिष्ठ अधीक्षक आहेत त्यांच्यासोबत आर्यन खानची चर्चा होईल
आर्यन खंडा ते त्या संदर्भात बातचीत करतील की आतापर्यंतचा तुझा अनुभव तुरुंगामधला कसा होता, आतापर्यंत अनुभव असताना तुला काही चुकीचं वर्तन इतरांकडून आढळलं का, जे इथले स्थानिक पोलीस होते त्यांच्याकडून कशा प्रकारचं सहकार्य करण्यात आलं, या सर्व संदर्भातली आर्यनकडून बातचीत केली जाईल आणि शेवटी ना हरकत म्हणून त्याला स्वाक्षर करून त्याला बाहेर सोडलं जाईल। मात्र ही प्रक्रिया अवघ्या काही मिनिटांवरती येऊन ठेपलेली आहे, कोणत्याही क्षणी आर्यन गेट नंबर 3 मधून गेट नंबर 2 मध्ये येईल आणि शेवटी गेट नंबर 1 मध्ये जो शाहरुख खानचा अंगरक्षक त्याच्या एनएचची वाट पाहतोय त्याला घेऊन बाहेर पडू शकतो। हा झाला एक भाग। दुसरा भाग म्हणजे की अजूनही शाहरुख खानला समजा पोलीस अधीक्षकांकडून कोणताही मेसेज आला येण्या संदर्भातला तर शाहरुख खान हा तुरुंग परिसरामध्ये आपल्या मुलाला घेण्यासाठी येऊ शकतो, मात्र तुर्तास तरी शाहरुख खान त्या परिसरामध्ये पोहोचलेला नाहीये। त्यामुळे आता खान कुटुंबियांकडून नेमकं कोण घेण्यासाठी येत आहे किंवा खान कुटुंबियांकडून जो शाहरुख खानचा अंगरक्षक आहे तोच आर्यन खानला घेऊन जातोय का, ते आता चित्र आपल्याला येत्या काही काळामध्ये पाहणं महत्वाचं ठरेल आणि ते चित्र आपल्याला स्पष्ट होताना पाहायला मिळणार आहे। मात्र तुर्तास तरी अर्थरोड जेलच्या परिसरामध्ये शाहरुख खानच्या कुटुंबियांकडून त्यांचा अंगरक्षक पोहोचलेला आहे। शाहरुख खान किंवा इतर त्यांचे सहकारी असतील किंवा त्यांचे नातेवाईक असतील कोण तिथे पोहोचतोय यावरती आपल्याला माध्यमकर्मींची नजर लागलेलीच आहे। मात्र तुर्तास तरी अजूनही शाहरुख खान अर्थरोड परिसरात पोहोचलेला नाहीये। बर तुषार, अगदी आता आपण जवळन दृश्य पाहतोय ही टीव्ही स्क्रीनवर तुमच्या न्यूज 18 लोकमतवर एक्सक्लुझिव्ह ही दृश्य पाहताय तुम्ही, ती या बाहेर असलेल्या चौकीच्या इथली दृश्य आहेत। मुख्य गेटच्या बाहेर एक छोटीशी चौकी आहे आणि या चौकीच्या इथे आपल्याला पोलीस अगदी दाटीवाटीने उभे राहिल्याचं दिसतंय आणि आतल्या बाजूला थोडासा कॅमेरा परत वर आल्यानंतर आपल्याला पाहता येईल की हा सगळ्यात पाठीमागच्या बाजूला आहे तोच शाहरुख खानचा मुख्य अंगरक्षक आहे आणि आर्यन खानला नेण्यासाठी तो इथे येऊन पोहोचलेला आहे। खास गाडी रेंज रोवर यासाठी आलेली आहे आणि MH02EP0500 हा त्या रेंज रोवर गाडीचा नंबर आहे। यातूनच हा बॉडीगार्ड शाहरुख खानचा पर्सनल बॉडीगार्ड इथे येऊन पोहोचला आणि याच गाडीतून कदाचित आर्यन खान हा फोर सीझन्स हॉटेलकडे रवाना होईल। आपण पुन्हा एकदा ही दृश्य पाहूयात। न्यूज 18 लोकमतचे विविध प्रतिनिधी या ठिकाणी तैनात आहेत आणि वेगवेगळ्या कॅमेऱ्यातनं ही आपण दृश्य पाहतोय। कॅमेरा 1 हा अगदी क्लोजअप आहे, कॅमेरा 2 ही चौकी आणि आजूबाजूचा परिसर दिसतोय, कॅमेरा 3 आणि 4 रस्ता आणि इथे उपस्थित असलेले उभे असलेले अधिकारी आणि काही पोलीस कर्मचारी जे सुरक्षित तैनात आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आज सकाळपासून आर्थर रोड जेलच्या बाहेर मुख्य रस्त्यावर पोलीस, माध्यमकर्मी आणि शाहरुख खानचे चाहते किंवा बघे यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे। तिकडे मन्नतवर सुद्धा शाहरुखच्या चाहत्यांनी काहीशी गर्दी करायला सुरुवात केली आहे। माध्यमांचे प्रतिनिधीसुद्धा इथे मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत आणि अर्थातच हे सगळं आहे। त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आर्यन खान हा दुसरा तिसरा कोणी नसून बॉलिवूडचा किंग खान ज्याला म्हटलं जातं त्या शाहरुख खानचा मोठा मुलगा आहे आणि शाहरुख खाननं यापूर्वी जी काही वेगवेगळी विधानं केली होती ती विधानंसुद्धा या सगळ्या मधल्या काळात चर्चेला आली होती आणि अतिशय चिंचोळा रस्ता, अतिशय छोटा रस्ता हा वाहतुकीच्या मानाने, म्हणजे ज्या पद्धतीची वाहतूक या रस्त्यावरून असते ती वाहतूक पाहिली तर हा रस्ता तसा नेहमीच छोटा पडणारा आणि म्हणूनच वाहतूक पोलिसांसह SRPFची तुकडीसुद्धा इथे तैनात करण्यात आली की जी वाहतूक नियंत्रणासोबतच इथे आलेल्या गर्दीवरसुद्धा नियंत्रण ठेवण्याचं काम करते आहे। विशाल पाटील आणि तुषार रूपनवर आपले प्रतिनिधी आत्ता या परिसरात उपस्थित आहेत, अजित मांढरे आपले प्रतिनिधी या ठिकाणी आहेत आणि ही अगदी आपण क्लोजअप दृश्य पाहतो आहोत त्या मुख्य दरवाजाच्या इथे असलेल्या बारक्या पोलीस चौकीची।
तुषार जसं सांगितलं जात होतं पुढच्या 10 ते 15 मिनिटात आर्यन खान इथून बाहेर येऊ शकतो, पण आर्यनच्या बरोबर ज्यांना ज्यांना अटक झाली होती त्या बाकीच्या कोणाचा जामीन आत्ता होताना दिसत नाही, म्हणजे जामीनाची ऑर्डर जरी निघाली असेल तरी प्रत्यक्षात त्याची प्रक्रिया पूर्ण व्हायची आहे, त्यामुळे आत्ता क्रूजवरच्या सगळ्या ड्रग्स प्रकरणातले जे आरोपी होते त्यापैकी फक्त आर्यन खानच आत्ता बाहेर पडणार. तरी आर्यन खान याचा जामीन अर्ज होणार आहे, कारण की इतर जे आरोपी आहेत त्यामध्ये अरबाज मर्चंट किंवा मुनमुन धवेजा यांना आज सोडण्यात येणार नाहीये, कारण की मुनमुन धवेजा यांच्या जामीन प्रक्रियेची अजून काही प्रोसिजर बाकी आहे, त्यामुळे मुनमुन आणि अरबाज या दोघांना आज आपल्याला तुरुंगाच्या बाहेर पडताना पाहायला मिळणार नाहीये. मात्र आर्यन खानची जी काही जामीन अर्जाची जी प्रक्रिया होती ती संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. सुरुवातीला आर्यन खानची जी हायकोर्टाची ऑर्डर आहे ती हायकोर्टाची ऑर्डर मिळाली, त्यानंतर आर्यन खानला सेशन कोर्टातून जो बॉन्ड तयार करायचा होता तो बॉन्ड झालेला आहे, आणि तेव्हा जो साक्षीदार हवा आहे जामीनदार हवा आहे त्यासाठी आपण काल जर पाहिलं असेल तर अभिनेत्री जुई चावला यांनी जाऊन आर्यन खानसाठी जामीन दिली होती आपल्याला पाहायला मिळालं. मात्र काल जी प्रक्रिया पूर्ण होत असताना 5:30 ची वेळ निघून गेली होती, त्यानंतर काल रात्री आपल्याला जामीन